नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। देशातील वैद्यकीय उपचार पद्धतीत आयुर्वेद उपचार पद्धतीबरोबरच सर्वच उपचार पद्धतीचा मोलाचा वाटा आहे। देशामध्ये बदलत्या उपचार पद्धतीतील तंत्रज्ञान व उपचार ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थाने वैद्यकीय ज्ञान देणाऱ्या महाविद्यालयांनी केले आहे। भविष्यातील वैद्यकीय ज्ञान मंदिर व उपचार केंद्र अधिक अत्याधुनिक होऊन भारत देशातील वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकिक जगभर पोहोचवण्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करू असा विश्वास मंत्री, स्वतंत्र प्रभार, आयुष मंत्रालय तथा राजमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, नामदार प्रतापरावजी जाधव यांनी व्यक्त केला। बुलढाणा येथे असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्रच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष डॉ बाळासाहेब अहेर, सचिव व सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी बुलढाणा येथे सदिच्छा भेट घेतली। यावेळी मंत्री नामदार जाधव बोलत होते। यावेळी नामदार जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील आयुर्वेद युनानी महाविद्यालयांनी देशपातळीवर आपली विशेष ओळख निर्माण केली आहे। कोरोना काळात या महाविद्यालयांनी चांगली रुग्णसेवा देऊन देशावरील संकट परतवून लावण्यासाठीचे मोलाचे योगदान दिले आहे। भविष्यात या महाविद्यालयांना अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे। यावेळी मंत्री नामदार जाधव यांचा सत्कार असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्राच्या वतीने असोसिएशनचे सचिव व सांगली जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ बाळासाहेब अहेर, सचिव निशिकांत भोसले पाटील दादा यांनी नामदार जाधव यांच्याशी महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली। यावेळी नामदार जाधव यांनी महाविद्यालयाचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, डॉ दत्तात्रय पाटील, आयुर्वेद महाविद्यालयांचे संस्थापक रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, संजय लाहोटी व डॉ राजेश्वर हुंभरहांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।